एका पतीसोबत फारच विचित्र घडलंय. घरी येताच त्याची बायको एका वकिलासोबत नाही ते करताना सापडली आहे. घरी येताना त्याला संशय आला म्हणून सहज मोबाईलचं शूटिंग चालू केलं आणि दार उघडताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. विशेष म्हणजे पतीला पाहून पत्नीला आश्चर्य वाटलं नाही. जेव्हा पती तिच्या खोली पोहोचतो तेव्हा ती त्याच्या वकील मित्रासोबत हजर असते. मात्र नवऱ्याला पाहून वकील घाबरलेला दिसतोय. तो पटकन त्याची पॅन्ट घालतो आणि बेल्ट घालू लागतो. यानंतर पत्नी म्हणते की कमीत कमी कपडे तरी बदलू द्या. ती दुसऱ्या बाजूला जाऊन जीन्स घालते असे दिसते की त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप वाटत नाही. ती पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आरामात तयार होते. पतीची भीती तर इथे कसलीच तिला दिसत नाही. ती व्यक्ती सोबत पोलिसांना घेऊन आलेला असतो. त्याला पक्का संशय होता की आता बायको आज काहीतरी करत आहे. दरम्यान तिने नवऱ्याला टोमणे मारत तुझी फोटोग्राफी झाली आहे आता जाऊया असं सांगितलं. यानंतर ती पोलीस ठाण्यात जाते. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर दोघांचे समुपदेशन करून सोडण्यात आले. पतीने पुढे सांगितलं की मला समजले की माझी पत्नी तिच्या वकिलाच्या प्रियकरासह पोलीस लाईन क्वार्टरमध्ये आहे. यानंतर मी पोलिसांसह तिथे पोहोचलो आणि दोघेही आक्षेपारी अवस्थेत असल्याचं आढळलं. यानंतर कोतवाली पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले.